मित्रांनो बैलाच्या खूप मुलाखती घेतलेत आणि महत्त्वाचं म्हणजे ही असा योग कधी आला नाही आणि मला वाटतं हे प्रत्येक जे बैलगाडी स्पेशली जे तिकडच्या मुंबईच्या शर्यत आहेत हे शिकण्यासारखं आहे. एक नंबरचे ड्रायव्हर आणि दोन नंबरचे ह्या मैदानात हिंद केसरी त्यांनी प्रथम पारितोषिक घेतलेलं आहे, ह्यांनी द्वितीय घेतलेलं आहे. हा योग फक्त हिथं येऊ शकतो म्हणजे जे आपल्या शहरात शर्यत आहेत सातारा असेल किंवा सांगली वगैरे ह्या जे छकडी शर्यत आहेत तर ह्या दोघांनी एकत्र येणं ह्यातच सगळं आलं. तर माझ्यासोबत आहेत आता हिंद केसरी विठ्ठल ड्रायव्हर असं म्हणावं लागेल. काय सुरुवात झाली हिंद केसरी ड्रायव्हर? हिंद केसरी झालो चांगलं पाहिला जे ना सगळ्या जनतेच्या आशीर्वादानं आपलं हिंद केसरी झालो. किती वेळा तुम्ही कोरेगावात आजपर्यंत राहिला फायनलला? कोरेगावला दुसरा एक नंबर आहे माझा. पहिला लहान आदित खोंडावर एक नंबर खेळता. कोण हो? अनिल काटकर वजी कोण होता कॅशीट म्हणून त्याच्यावर त्या धडकनवर. बरोबर बरोबर. आज लय वेगळा होतं कारण आज तुम्ही एक हिंद केसरी मैदान आणि म्हणजे बैल तिकडे मोठ्या शर्यतीत पळालेला बैल थकलेला नव्हता. थकलेला नव्हता काय असं म्हणेन कारण त्याच्यात थकणं दिसत नाही. पण तुम्हाला जाणवत होतं की बैल आज वेगळा म्हणजे आहे. आम्ही आज म्हणतो आज बैल दाट काढला एका दिवसाच गॅप न काढलाय पण हिंद केसरी मैदान आपल्याला करायचंच होते. मग आज बैल इथं आणला. बरं मित्रांनो बकासूर पळतो सगळी म्हणतात बकासूरचे फॅन आहेत सगळ्या महाराष्ट्रात जगभर चर्चा आहे. पण मित्रांनो त्याच्या मागं पळवणारा चेहरा ह्या व्यक्तीत आहे विठ्ठल ड्रायव्हर बुध. असं म्हणतात की बकासूरचं गणित तुम्हाला कळले. ती गणित सांगा काय आहे गणित? नाही गणित कळलं आपल्याला त्या बैलांना चांगलं म्हणजे नाव केलं जेवढंही टाकून आपल्याला हे करत होते तेवढ्या सगळ्यांनी त्यांनी हे केलेलं आहे. त्या बैलापासून सचिन शेट्टीच्या बैलाचा फोटो मोठा ह्याच्यात घरात घराव बसवणार. आता मी मागच कबूल केलेलं की म्हणलं आज जर ह्या हिंद केसरी बैल म्हणजे बकासूर फायनलला राहिला ना तर त्या बैलाची चर्चा नाही करायची. त्याला एकच पाया पडायचा. आधार पडला की त्याचा हक्काने एक नंबर लिहूनच घ्यायचा. हा ना काय हो आता सगळ्यात जवळ ना तुम्ही बघता आम्ही लय लांब नसतो त्या बैलाचं काय वैशिष्ट्य? तुम्ही एवढ्या वर्ष गाडीत आला होता त्या बैलाचं वैशिष्ट्य अजून म्हणजे मला त्या बैलाचा अजून पळतोय असा अंत गावला नाही त्या बैलाचा. याला गती किती आहे हीच अजून अंत गावला नाही. आज तुम्ही अटीतटीची जी लढत झाली त्यात तुम्ही कमालीच्या वेगाने सगळी हालचाल करून ते जिंकवलं. काय सांगाल ज्यावेळेस अटीटटीचा सिमीचा फायनल होतं त्यावेळेस काय डोक्यात काय असतं तुमच्या डोक्यात? काय ना गाडी माघारी वळली की ऑटोमॅटिक अंगसाळत आपला एक नंबर करायचाच. आता ज्यावेळेस तुम्ही गाडी आणता ही कळू द्या लोकांना माहित असतं गाडी ज्यावेळेस आणता सुरुवातच एकदम म्हणजे स्पीड नव्हती भयानक स्पीड असतं तर त्यावेळेस तुम्हाला म्हणजे अशी भीती वाटत नाही का गाडी कुठं गेली तर काय झालं? तर ही भीती म्हणजे ही स्पीडची बैल असते तुम्हाला भीती नाही वाटत? नाही भीती वाटत. 27-28 वर्ष झाली अशी यात्रा त्यामुळे भीती मरून गेली. बर 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 बर. आता तुमचं आज कोरेगावचं जे हिंद केसरी मैदान झालं तुम्ही फायनल प्रचंड वेगानं काढला आणि एक नंबर घेतला आणि हिंद केसरी ड्रायव्हर झाला. फायनल ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस डोक्यात काय होतं तुमच्या म्हणजे काय चाललंय? पाठीमागचं पब्लिक म्हणा एक नंबर झाला पाहिजे आपल्याला माहिती ना आपण एक नंबर करणार गाडीला अंदाज गावून जातो. हा हा हा. त्याच्यामुळे आपण डोक्यात होती एक नंबर आपण करणार. बर 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 बर. आता तुम्ही ज्यावेळेस हे क्षेत्र चालू केलं बरोबर त्यावेळेस असतो आदर्श तुमचं कोण आदर्श होत बैलगाडी चालवण्यात? नाही घरची भी होती घरची म्हणायची. नाही मी प्रश्न विचारत होतो तुमचा आदर्श कोण आहे म्हणजे बैलगाड्या हाकताना तुम्हाला वाटायचं की ह्या ह्याच्याप्रमाणे मला ड्रायव्हर बनायचं असं तुमचा आदर्श कोण होता चालवताना गाडी? आदर्श गुरु म्हणा गुरु. हा मला खरा गुरु भिक्या मामा आहे खटावचा. बर त्या माणसानं आपल्याला म्हणजे मोठी गाडी लागली की ती म्हणायचं मी बसतो बारीक गाडी लागली पोरा नुसतं म्हणा कासरं धरून बैल सरळ पाळणार. बर बर. त्यावेळेस घरची गाडी पळत होती. बर. आता त्या दिवशी बिनजोड शर्यत झाली. आता मुंबईत बैल पळवणं आणि हिथं बैल पळवणं काय तुम्हाला फरक काय जाणवतो? काय ना कुठेही गेलं तरी आपल्याला फक्त मुंबईची कशी असते तुळशीची असते इथे बी तुरस असते कुठेही गेलं तरी बैल आपल्याला पळवायला काय भीती वाटतच ना. आता तुम्ही बकासूरच्या मागचं पूर्ण कण आहे असं म्हटलं तरी वावगं नाही ठरणार. ज्यावेळेस बकासूर येतो सगळी चर्चा आहे आता महाराष्ट्रभर सगळं हे आहे
एक दबाव असतो का कारण जिंकलंच पाहिजे हा दबाव असतो नाही दबाव त्यांचा कोणाचा काय नसतो आपल्याला कारण आपल्या जदीचा प्रश्न असतो आपलं रिझ आले तरी पण आम्ही त्यासाठी आपण एक नंबर कराय डोक्यात ठेवायचं पण प्रेक्षकांचा दबाव असेल की आता एवढं सगळं प्रेक्षक कालवा करते प्रेक्षकाला आता होवला हो म्हणायला लागतं कारण ती बैला चातील बरं आता मला सांगा आजकाल बघताय तुम्ही ड्रायव्हर खूप लहान मुलापासून करते सुरुवात नवी दहावीतली पोरं आणलेत गाडी तुम्हाला अशी नवीन कुठलं ड्रायव्हर असेल त्यात चुनूक दिसते की हा ड्रायव्हर चांगला आहे असे कुठलं नाव सांग ड्रायव्हर बरी सगळी चांगली आहे ड्रायव्हर लोक भरपूर आहेत ते चांगले बरोबर आता मित्रांनो अजून एक हिंदकेसरी ड्रायव्हर आहेत हिंदकेसरी ह्यांचे खूप सारे म्हणजे पुशेगाव असेल परवाच्या रेसला हे रेस केली की नाही परवा त्याच्या सचिन सिंगने भेट दिली मुंबईमध्ये मित्रांनो जी बिनजोड शर्यत जी केली जी महाराष्ट्रात ऐतिहासिक शर्यत झाली सचिन शेठ घरत यांना भेट दिलेली आहे आणि मला वाटतं ही भेट किती गाड्या आहेत तुमच्याकडे अशा का पहिलीच गाडी आहे नाही गाड्या घरी पहिल्या आहेत पहिल्या भरपूर आहेत दोन तीन आहेत पण पहिली सचिन शेठनं पहिली गाडी दिलेली पण बैलगाड्याच्या माध्यमातून तुम्हाला किती गाड्या भेटली पहिलीच आहे आपल्याला बरं बरोबर मी आता थोडं ओळतो बारीक ड्रायव्हर हिंदकेसरी ड्रायव्हर आहेत ते बी म्हणजे मी आवर्जून ड्रायव्हरांची आज मुलाखत घेतोय बैल खूप म्हणजे पळतात पण पळवणारी ती ती माणसं पुढं आलेत आलं पाहिजेत आता बारीक ड्रायव्हर तुम्ही बी खूप वेळा हिंदकेसरी आहे पुशेगाव असताना कोरेगाव तुमच्या दोघांचं काय वैशिष्ट्य आहे तुम्ही हिंदकेसरी तुमचा अंगाव गुलाल असतो आणि तुम्ही बैलांना मिळवून देता आणि मालकाला देतो काय सांगाल आज कसं सांगाल आज तुम्ही ऐतिहासिक एक जोडी आणत होता भारत सुंदर कशा पद्धतीनं झालं पूर्ण कशा पद्धतीनं त्या जोडीत म्हणजे हा नियोजन मागच्या वर्षी एक नंबर केला होता तात्याने आपण म्हणले मागच्या वर्षी एक नंबर झालाय तर आईच गाडी पळवूया ही तुम्हाला लागेल तर म्हणलं चालतं येतो गाडी चांगली गडची मी चांगलीच गाडी पाळली होती आणि पाहिलेला गाडी एक नंबर इकडे 8 नंबर तास होती आणि बाकासरनं बलमान दोन फाईट होऊन एक नंबर इटरनं केला 2 नंबर मी घ्या बरोबर तुमच्यात ही कळवण्यापेक्षा तुमच्यात चुरस असती का हो आता मी बघतोय फाटीत गेल्यानंतर चुरस फाटीच्या बाहेर आल्यावर प्रेमानं इटरचं तरी एकामेका संघ प्रेमानं बोलणारी आपण आपापली तुरस आपण जावायची वा वा प्रसंगले झाले ते इटरचं माझं मुंबईला बी आम्ही विरोधात बसलोय पण निकाल संपला दोर तोडला की भावासारखंच आमचं नातं वा वा आणि पहिल्यापासून म्हणजे ड्रायव्हर हेसनी म्हणा परत दिलीप ड्रायव्हर हेसनी बघूनच मी ड्रायव्हिंग म्हणजे मला बी असं वाटायचं बाई ह्या ड्रायव्हर सारखं बनलं पाहिजे आणि लहान होतो मी वयाच्या 15 वर्षापासून मी गाडी पळवतो पण मला बिका मामानं बिले म्हणजे अभ्यास दिला की बारीक असं नाही असं करायचं आणि माझा आयडल म्हणलं तर दिलीप ड्रायव्हर सारखी एक ईर्ष्या होती दिलीप ड्रायव्हर सारखी गाडी पळवायची आपण आणि तसं गाडी मी पळवली पुशेगाव मध्ये फायनलला 5 वर्ष राहिलो कोरेगाव माझं 3rd वर्ष आहे फायनलच आणि नशीब असं की कोरेगाव मी लगातार 3 वर्ष राहिलो 2 नंबर केलाय बरोबर तुम्हाला आता मला प्रश्न विचार तुम्हाला ही बारीक ड्रायव्हर नाव का पडलं बारीक ड्रायव्हर का हे लहान वयापासूनच लहान वयातले गाडी पळवली तुम्ही आणि तो प्रश्न म्हणजे मोरेने लहान वयातच बारीक म्हणायचं ती नावच पडत गेलं बारीक ड्रायव्हर बरं आता मला अशा दोघांना ही गोष्टी विचारायचे तुम्ही ह्यांच्याकडून काय शिकलेलं ड्रायव्हरकडनं हा ड्रायव्हरकडनं म्हणजे विठ्ठल ड्रायव्हर पहिल्यापासून प्रामाणिक गाडी आणणार ड्रायव्हर हे कधी कुठल्या पहिला आणण्या नाही आणि ड्रायव्हरचं मला सांगणं बी असतं बारीक कुठले बी झालं जनावर आणणे नाही करायचं आणि प्रामाणिक गाडी आणायची मी ड्रायव्हरकडनं खूप काही शिकणं आहे विठ्ठल ड्रायव्हरकडनं कधी कुणाला म्हणजे असं तोंडवर करून बोलणं एखाद्याला असं वात्रडपणा नाही प्रेमळ ड्रायव्हर आणि आमचं लय पटतं पहिल्यापासून बरोबर बरोबर दोघांचं बरं आता ह्यांनी सांगितलं तुमच्या विषयी मत तुम्ही काय सांगाल बारीक ड्रायव्हर यांच्याविषयी कुठली अशी गोष्ट सांगाल की ही भावती तुम्हाला नाही नाही त्यानं आपल्याला सगळं सांगायला लागलं ज्यावेळी त्याला जाईल आपल्याला एखादा दाबावंत असेल व तुझ्या मनात नसली गाडी आणा त्या माणसाला डायरेक्ट सांगा मी गाडी काढण्यात मला काम जुळत नाही त्या पद्धतीने दिला तर फक्त कुणाला फसवू नको असं वा पण तुम्हाला काय आवडतं ह्या ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर यांच्याविषयी नाही ते स्वभाव आवडतो बर पण आता तुम्ही दोन ड्रायव्हर असताना मला हे मोह टाळला जाणार नाही की तुम्ही हाणलेली सर्वोत्कृष्ट बैल तुम्ही आत्ता नावं घेऊ नका आवर्जून ह्या बैल तुम्ही पळवताय ही घेताय तुमच्या आयुष्यातील सगळ्यात अशी पळालेली आवर्जून ही पूर्ण आपण घेऊया कारण सगळ्यांना माहिती आहे तुम्ही गुलालात नेहमी असता पण तुमच्या लाईफमधले आत्ताची न सोडून जुनी बैल कुठले आहेत पळवणं माझ्या ह्याच्यात
शारदा पाटील पुणेकरांच्या नंद्या, दाभोळच पक्षा, एस के पाटलांचा पक्षा, सातवाडीचा नंद्या, परत गौतमबाईचा राजा आमचा बांडा, परत भरपूर बैलांनी मोठा लक्ष्या नावीचा वजीर. म्हणजे जेवढी स्टॉपची होती 2007 ते 2013 पर्यंतची स्टॉपची सगळी मी बी पळवली, त्याने बी पळवली. आज मी पळवली तर ते उद्या 30 पैर बैल पळायचे. बर, तुमची सांगा, कारण तुम्ही एक ऐतिहासिक बैल आणलाय. हे जे आहे ना, जे बैल आणले ती का नाही, ती सगळी एक नंबराची बैल, सगळी बैल आणलेली. तुमच्या आवडीची बैल सांगा ना, म्हणजे जे आत्ताची जोडे बक्कासूर सोडून तुम्हाला कुठला बैल आवडला? पाठीमाग धरू आपण, पाठीमाग कुठला? नाविकाराचा वजीर शारदा पाटलाच्या द्या, न शारदा पाटलाच्या द्या नाशिकचे घ्या नाशिकले. बर 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 बर, रणवीर. बर बर, आता थोडं लोकांना कळू द्या, ज्यावेळेस तुम्ही गाडी आणता सगळ्या गोष्टी, पण मला असं असं जाणायचे की सगळ्यात रिस्क घेता, सगळ्यात बैलगाड्यात रिस्क कोणाची असेल तर ड्रायव्हरांची. तुम्हाला असं प्रोटेक्शन नाही आहे, म्हणजे विमा असेल किंवा इमर्जन्सी काय असं तुम्हाला विमा किंवा जे तुम्हाला कवच नाही आहे, म्हणजे काय झालं खूप इंजरी बी होतात, काय सांगाल याच्याविषयी? काय सांगाल माझं म्हणणं काय माहित आहे का, की एक बैलगाडीची संघटना आहे, त्यांनी एक बैल ड्रायव्हरांसाठी एक विमा काढावा आणि काहीतरी आम्हाला त्यात ते हातभार लावला पाहिजे त्यांनी. काय होतंय, काय ड्रायव्हर पडले झडले, हात मोडला कुठं पाय मोडला, मालक परत काही विचारत नाहीत, विचारतात एक महिन्याभर, पण ते आम्हाला आयुष्यभर ती निस्तारायचे. त्यासाठी काहीतरी आम्हाला विमा म्हणा काहीतरी असं केलं पाहिजे मालकांनी बी आणि एक बैलगाडी संघटनेतर्फे. बरोबर, तुम्हाला तुम्हाला काय वाटतं की काय बदल काय व्हावं बैलगाड्यात? मी आवर्जून तुम्हाला काय विचारतोय, तुम्ही आता सर्वाधिक टॉप बैल, महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध बैलाचे मेन कारण आहेत, काय वाठतं बैलगाड्यात काय काय बदल व्हावं तुमच्यानुसार? विठ्ठल, आता ही बैलगाडी चालली चांगली, फक्त आदत तुशीची मैदान बंद झाले पाहिजे. ओपन जे मैदान चालली, मैदान व्यवस्थित होत्यात सगळे, म्हणजे माणूस सगळे एका जागा वाचतात. बर, त्यामुळे ओपन जे मैदान, आदत दुसऱ्यानं काय झाले की माणसं पैशासाठी मैदान भरावं ते नीक होते, तसं नाही झालं पाहिजे. तुम्ही काय सांगाल? माझं एकच म्हणणं आहे, आता दुसऱ्याच्या मैदानात काय होते माहिती आहे का, वासर नवीन असते, ते एक दोन फेर टाकले की माणूस मैदानात घेऊन येते आणि त्या वासराशी नीट पळायचं कळत नाही. कुठेतरी ह्या गाडीला अडवजा त्या अडवजा, त्यात मोठे मेन चांगले ड्रायव्हर लोक म्हणा काय पोर म्हणा, वी लागा लागी होती, कुठं पडझड होती, विजा होते ड्रायव्हरला. ह्याच्यावर म्हणजे एक माझं कमिटीला म्हणणं आहे की आता दुसऱ्याची मैदानं बंदच करून टाकली पाहिजेत, काय असेल ती ओपन मध्ये पळून द्या. बरोबर, आता दुसऱ्यानं काय होतंय माहितीये का, मोठ्या बैलांचं बी जरा हे होते, हेटाळ नव्हती ड्रायव्हर लोकांची, हेटाळ नव्हती, कुठं आडवी तिडवी जा, कुठं पडझड हो, त्यामुळं लयच वाढत चाललंय. बर, बैलगाड्या हा म्हणजे आपण म्हणू चुरशीचा खेळ आहे, त्याच्याबरोबर खेळ आहे हा, म्हणजे रिस्कचा आहे. तर तुम्हाला असं कधी वाटलं की अरे बापरे हो अतिशय अवघड स्थिती आहे आपल्या लाईफमध्ये गाडी हाणतात, असं कुठला एखादा प्रसंग सांगा? नाही असं आता मैदान झालं की ना, अशी लाईटही असली सोय का नाही की काय ना, बैलाला येजा होत नाही, माणसाला येजा होत नाही, पण अंधार असेल तिथं माणसाने फायनल घेऊ. भीती वाटत तुम्हाला? भीती वाटत नाही, कसं बैलाला लागतो व माणसाला लागलं ड्रायव्हर पडेल, त्या अंधार झाल्या फायनल ते घेऊच नाही, त्यांनी सर दुसरी दिशी घ्यावं नाही तर बक्षीस समान करून सगळ्याला द्यावं. मित्रांनो, ही बघा, ही भार छोटे छोटे मुद्दे हे मांडतात, पण हे जे आयोजक आहेत त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, कारण हे ही दोघं प्रतिनिधित्व करतात. जवळजवळ गाड्या 400 होत असतात तर ड्रायव्हर असतात 100, 150, 200 लोकांत ही दोघं प्रतिनिधित्व करतात आणि दोघंही हिंदकेसरी आहेत. आणि बघा, एकमेकांची चुरस होती बैलगाड्यात, पण आत्ता नाही, आत्ता एकत्र मुलाखत देतात, ही आहे बैलगाड्याचं खरं सौंदर्य. आता बारीक ड्रायव्हर, आपण ह्या सगळं गोष्टी विचारतोय, सगळ्या गोष्टी चर्चा चालू आहे आपली, मला सांगा हे काय आहे, आता नवीन मुलं सुरुवात करतात म्हणजे ती बघून तुमच्याकडेच बघून सुरुवात करतात, तर काय काय करावं, म्हणजे बैलगाडी जर एखाद्याला चालक व्हायचे चांगलं, सुरुवात कशी करायची? माझं तर म्हणणं एखाद्याला चालक व्हायचं असेल आपल्या घरी एखादी शहाणी बैल असतात त्याच्या आपलं शिकणं बाबा. आणि मला महत्वाचा मुद्दा काय माहिती आहे का, की आम्ही बी काय इतकं हिंदकेसरी काय घरनं होऊन नाही आलो, आम्ही बी कुठं विठ्ठलला दिलीप ड्रायव्हर बिका मामा सांबाबा ह्यासनी वर्ष वर्ष आम्ही बघायचो ही गाडी कशी पळते, एक नंबर, दोन नंबरची गाडी कशी पळते. आता मी बी मैदानात असतोय, इट्टेल बाबा कसा बकासूरला पळतोय, बलमाची गाडी आहे बाबा त्याला हलका बैल असल्या बकासूर किती धरतोय किती सोडतोय, बारक्या बारक्या गोष्टी बघत नाही ती पोरं. आणि बारक्या पोरांनी आता जी नवी पोरं काय करतात माहिती आहे का, गाडी बसले की गाडी हाणली म्हणजे ती ड्रायव्हर होणं होत नाही,
त्याच्यावर अभ्यास करायला लागतोय की बैल बाबा कुठला बैल कसा पळवायचा ही त्यांनी नॉलेजच नाही. त्यामुळे काय होतंय माहिती का, आडवी तिडवी कशी बी गाडी आणतात आणि पडझड होते मैदानात. त्या पोरसनी कसं सांगायचं, तुम्ही मोठी ड्रायव्हर कशी गाड्या पळवते त्याचा तुम्ही आधी अभ्यास करा. आम्ही पुशेगाव म्हणा पे कोरेगाव मैदान आहे दोन दिवस पुशेगाव तर मैदान असेल एक महिना मी अभ्यास करत बसतो की कुठल्या गाड्या कधी लागतील आपल्याला, ह्या गाड्या लागल्या कशा गाड्या पळवायच्या, काय करायचं, बकासूर लागेल म्हणा बलमा लागेल मोठ्या स्टॉपची बैल आहे ती, ही गाड्या लागल्यावर निघल का आपल्याला, गटर लागल्यावर शिमे लागल्यावर, हे अभ्यास नाही हो यांचं कसं उद्या मैदान आहे तर आज निघाली तयार होऊन असं होतच नाही काय. म्हणूनही मोठ्या मैदान आम्ही राहतो गुलाल काय करतो याच्या मागे खूप अभ्यास आहे. मित्रांनो ते म्हणतात ती बरोबर आहे, चालक होणे ड्रायव्हर होणे हे म्हणजे सुखाचं काम नाही, कारण हे जी गाडी चालवतात याला ब्रेक नाहीये काहीच नाहीये आणि एवढ्या हत्तीसारखे बैल असतात ताकदीची बैल असतात त्यात पळणं आणि पळवणं हे बी मुश्किल आहे. ह्यांनी सांगितलं ड्रायव्हर बनण्यासाठी ह्या या गोष्टी अभ्यास करतो. तुम्ही काय करता ज्यावेळेस बकासूर तर पळतोय पण बकासूर पळावा ह्यासाठी काय तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीचा अभ्यास केला होता का, ज्यावेळेस पहिल्यांदा पळावायला लागला त्यावेळेसच तुम्हाला अंदाज आला होता की हा वेगळा बैल आहे. आपल्या एक बार हातानं एक फेरा काढला की नाही त्या बैलाचा आपल्याला अंदाज घालून जातो की बाबा काय करेल बैल काय नाही कुठं कुठं धरायचा कुठं निकाला सोडायचा हे त्या डोक्याचा लगेच दुसऱ्या फेऱ्या लगेच अंदाज घालून जातो बैला. बरोबर. आता तुम्हाला परत थोडं बकासूर बद्दल विचारतो, लोकांना ती ऐकाय आवडेल. बकासूर म्हणजे म्हणजे असा बैलच नाही, आता आता म्हणावं लागेल वेगळा वेगळा प्रकारचा बैल आहे. म्हणजे आता मी पहिल्यांदाच म्हणले त्याला आता फक्त हात जोडायचं बस, बाकी त्याच्याविषयी चर्चा करणं बी निरर्थक होणार आहे. कारण थोडक्यात म्हणजे गरीब लायकीला बी त्यानं धावलं, गरीब लायकीत बी माणसाला यायला लागते बैलानं त्यामध्ये देवानं घडवून लावल्या गतच. बकासूरचं मी एक सांगतो गोष्ट, ज्यावेळी पेडगावचं मैदान झालं आणि ओपनचं मैदान होतं मोठा सोन्या बारका सोन्या होता, तास नंबर दोन ला होता शिमेला आणि बकासूर सहा नंबर तसा होता आणि माझ्या मागं नाही म्हणलं तर 20-30 पोर होती. तर पोर आली, पोर म्हणली हो बकासूर म्हणजे नुकतं नाव दोन तीन मैदान झाली होती आपल्या गाठावर. मी पोरने तिथं सांगितलं होतं ह्यो म्हणलं भविष्यातला स्टॉपचा बैल काढणार. पोर म्हणली शक्य आहे का, ह्यो बैल बघ कसा गावटी नाही. मी तेव्हा सांगितलं ह्यो बैल ऐकणार अजून 6 महिन्यानं स्टॉपवर बैल बनणार तर बनणार, कारण की त्या बैलाचा इतका दाट कापड उतर नाही आणि इतका बैलाला कळत नव्हतं, निम्यात नमोर बैलाला कळत नाही अजून इटलला माहिती आहे बैल निम्यात नमोर किती निकाल घेऊन किती नाही करतो. तेव्हा मी सांगितलं पोर म्हणली त्या काळी तू 7-8 वर्ष झालं आधी सांगितलं बैल स्टॉपला बनणार आणि स्टॉपलाच बैल राहील. वा वा. आता आपण बकासूरचं सांगितलं तसं मला तुमच्या कुंड आवर्जून दोघांकुंड अशी वेगळी बैल सांगा तुम्ही पळवणारे की ही वैशिष्ट्यपूर्ण बैल आहेत आणि ही आमच्या आयुष्यभर लक्षात राहतील अशी बैल सांगा तुम्ही पळवलेली कुठली की ही आयुष्यभर ह्यांचं वेगळं पण आहे अशी बैल कुठलं आहेत तुम्ही पळवलेली. बैल शारदा पाटला चंद्या नाहीचा काय वेगळं पण काय होतं त्या बैलाच्या नाहीच्या बैलाची एक शरीर जर तुळशीची करायची म्हणलं बैल थोडा तासा जाऊन वर आला मुंबईत की त्याने पुढे किती पळत असला की त्यानं त्याचे म्हणायचे नाही शरीर त्याचे शरीर म्हणायचे किती मागं पळत असला वैशिष्ट्य त्या बैला. आणि शारदा पाटला ज्यांना दोन्ही खान त्यावेळेस थांबेल बाहेरनं पळायचं त्या मालकाला सुद्धा त्या बैलाचा खानगावला नाही. म्हणून आजरामल बैल आहेत शारदा पाटील यांचा चंद्र आपण बनवलेला व्हिडिओ. तुम्ही काय सांगाल कुठला वेगळा बैल असा पळवला आणि त्याचं वैशिष्ट्य तुमच्या वेगळा. म्हणजे माझ्या जीवनात म्हणजे पहिल्यांदा फास्ट बैल आला तर नावीचा वजीर म्हणजे मी तो बी बैल वाईला आदत होता आणि मी बी गाडी म्हणजे स्टॉपची गाडी पळत होतो आणि तो बैल मागच्या 5-6 वर्षापूर्वी आला आणि बैलानं नॉनस्टॉप 70 बिनजोड मेळा केल्या त्याच्यावर. वा. आणि काय कालावधीनंतर मला लागला हाताला परत विठ्ठलकडे गाडी गेली ती विठ्ठलनं 5 वर्ष शेटकडे पळवला बैल. पण बैलाचं इतकं वैशिष्ट्य म्हणजे बैल खालनं 2 उड्या कमी थकणार पण मोर किती बैलाला पळवतीच कळत नाही. पब्लिकचं त्या परेडला चात्यांचं असं म्हणणं होतं की मोठा लक्ष लई पळत होता. सगळ्यांचं म्हणणं की ही दोन बैल एकत्र आली पाहिजेत. आता ही बैल म्हणजे ती विरोधात पळत होती बैल पण ती एकत्र आणली आम्ही पेडगावला. पेडगावच्या फाटीचं रेकॉर्ड होतं 18 सेकंदाचं. त्या गाडीनं 16 सेकंदात गाडीनं पेडगावचा पल्ला पार करून पेडगाव मध्ये गाडी थांबा गेली. मी त्याच्या महिनाभर गाडी आणली नाही माझा अंग थरथर कापायचं इतकी गाडी सगळ्यात फास्ट गाडी मी पळवली असेल इतकं माहिती आहे. वजीर आणि नावीचा आणि मोठा लक्ष मोठा स्टॉपर गाडी पळाली. बरोबर बरोबर. तो आहे व्हिडिओ जबरदस्त. दोन ज्या वेळेस महारथी एकत्र येतात त्यावेळेस येतो. आता जाता जाता मी तुम्हाला ही प्रश्न विचारेन आणि मुलाखत थांबवतो. आता ह्या काळातली बैल आपण म्हणतोय ह्या काळातली बैल पळतात तर तुम्ही बघताय आता हानताय 15-15 10-10 वर्ष गाड्या हिंदी घेत होतात
बैलांच्यात काय बदल झाले तुमच्यानुसार? बैलासनी काय माहिती, पहिल्या बैलासनी राबले होता, आताच्या बैलासनी राब नाही. आणि बैलासनी काय झाले, आता पहिली माणसं कशी मैदान दाट नव्हती, म्हणजे दाट नसायची. आता कशी 2 दिवसावर दोन रोज मैदान येते, पहिले कशी 8-10 दिवसावर मैदान. बैल एकदम पद्धतशीर, एकदम मालक 10 दिवसानं बैल आरामात काढायचा. आता कसं होतंय, आज पळाला नाही उद्या नाही परवा पळतोय बैल. त्यामुळं बैलासनी काय झालंय, गॅप नाही मिळत, बैल कमी जास्त होते. तशी बैल पहिल्या त्याला माहिती आहे पहिल्या टायमिंगला कसं, आज गाडी पळाली एक नंबर गेली तर लगातार 30 गाडी करायची. असं म्हणजे ती गाडी म्हणजे कशी गॅप न टेप न एकदम बैल मैदान बी तशी होत होती. आता कसं होतंय, आज पळाला ह्याच्या संघ उद्या त्याच्या संघ बैल दमवून जाते, त्यांना बैलांचा स्टॅमिना राहिला. पहिली बैल कशी दमान होती, आज पहिली कशी ही गाडी आली बाबा बारीकची बांड्याची गाडी आली, वजीरची आली गाडी. आज एकच नंबर करून जाणार माणसं म्हणायची, करूनच जायची गाडी. आता कसं झाले, कोण कोणाला गटाला मारेल सीमेला मारेल सांगता येत नाही. बरोबर, अशी परिस्थिती झाली कारण की स्टॅमिना राहिला नाही बैलासनी. आता तुम्ही काय सांगा, आत्ताच्या बैलात काय झालेलं आहे बदल, म्हणजे तुम्ही एवढी बैल पळावलेत? नाही, आता बैल कसं आहे, पहिल्या पैरे टिकून राहत, पहिले 6-6 महिने पैरे वर्ष फुटत ना. बर, आता तसं राहिलंच ना. आता कोण कधी आज एक नंबर केलं तर दुसऱ्या आठ दुसरा बाहेर आहे. बरं बरं, अपेक्षा विचारतो तुम्हाला, मालक पळवतात ना, म्हणजे मालक तुम्हाला पळवाय देतात, सांगतात पळवा, तुमच्या काय अपेक्षा आहेत? म्हणजे मालकांनी असं वागावं, बैल मालकांनी असं वागावं, तुमच्या काय अपेक्षा आहेत? ही तुमच्या अपेक्षा कधी विचारलं जात मालकाने की बैल आपल्याला एकतर बैल घडत नाही आणि घडवायला किती कष्ट लागत, आणि शक्यतो करून गरीब माणसाकडे बैल काढला तर तो राहत नाही. आणि एखादा आता बका सुरेश बघा मालक गरीब पोरग होत, बैल लागला त्यानं, त्या बैलानं जग दावलं त्याला. म्हणजे एक शून्यातनं कसा निर्माण होतो बैल मालक, त्या बैलानं दावलं त्याला. बरोबर, माझी एकच इच्छा आहे की त्या मालकाला की बैल परत आपल्याकडे घडत नाही, परत बकासूर तुम्ही 10 बैल घ्या, तो बकासूर होत शकत नाही. मग बैल कसा आपल्याला टिकून पळवायचा आणि बैल आपल्याला कसा लांब न्यायचा त्याच्या हातात आहे. अशी माझी एक बकासूरच्या मालकाला म्हणणं आहे की इतका दाट बैल, माझी एक इच्छा आहे की ती दाट पळत होती बैल, एक बैलाला 5-6 दिवसाचा गॅप टाकून बैल आणखी 2 वर्ष बैलाची वाढतील, एवढं करायला पाहिजे. आणि प्रत्येक मालकानं, म्हणजे त्यांनीच नाही पण प्रत्येक मालकानं असं करायला पाहिजे की बैल बाबा आपला बैल आहे, त्यामुळं बैलाला किती प्रमाणात पळवावा, किती दाट पळवावा. हप्त्यातून 2 पळवीला बाद झालं, आता कसं हप्ते 4-5 वेळा बैल पळतात. तुम्ही काय सांगाल, जे मालक आहेत जे सगळे तुमच्यावर जबाबदारी देतात, पण तुमची काय अपेक्षा त्यांच्याकडून आहे? आपल्या अपेक्षा काय नाही, त्याने आपल्या हातात बैल दिलाय, तो बैल त्यांचा ना, आपलाच बैल म्हणून पळवायचा. बरं बरं, आता सगळ्यांना ही उत्सुकता आहे बरं का, दोघांना विचारतो, एक गाडी पळवता त्यावेळेस आर्थिक गणित कसं असतं? तुम्ही समजा 10,000 फायनल एखाद्या तुम्ही बैलाचं जिंकून दिलं तर तुम्हाला किती रुपये भेटतात? कारण हे घर हे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं आहे, कारण हे कळू द्या लोकांना. तसंच आता आपण समजा आज 1,00,000 बक्षीस आहे तर 1,00,000 माग 10% आपले 10,000 रुपये देतील, आणि मालक चांगला असला तर आपला सकुशीने 15,000 म्हणा, कोण 20,000 येत असं चालतं. 10% धरून. बरोबर, 10% काय का अजून नाही, 10% देते वाढते वेते तसं किती देतील ते सांगू शकत असं. बरं, अजून त्याच्या जोडीला एक प्रश्न घेतो छोटासा, की अपयश आलं की बैल समजा तुमच्याकडं काय काय वेळेस असं होतं की तुमची म्हणजे ड्रायव्हरांची चुक, हा ड्रायव्हरांची चुकी होती, काय काय वेळेस बैल आपण ओढतो किंवा बाहेर जातो, चुकी झाली की नाही आपण स्वतःहून मान्य केली पाहिजे, आपण इथं चुकलूया, चुकी पुढच्या सुधारून काढलीच पाहिजे आपण. बरोबर, मग त्यावेळेस कसं होतं, त्यावेळेस समजा एखाद्या वेळेस गाडी बाहेर गेली म्हणजे आपल्या चुकीनं, तर त्यावेळेस तुम्ही कसं बघता याच्याकडे, की म्हणजे कसं समजावता समोरच्या माणसाला? नाही काय समजते, आपापल्या डोक्यात येतात, बैलवाली डोक्यात येतात सगळी, की बघा आपण चुकलोय पायऱ्याला, चुकलोय कशाला चुकलोय, मग पुढच्या आठला असा ना असा पायरा करून नियोजन करूया, असे होतं त्यांचं. तुम्ही काय सांगाल? हेच सांगणं माझं की बाबा आता एखादी गाडी पडली, आज बाबा कुठला बैल कमी पळाला, मालकाला सरळ सांगायचं बाबा आज हो उजवीचा बैल कमी पळाला, डावीचा बैल पळाला, नाहीतर तो मालक वेगळा त्याच्यापाशी म्हणाल डावीचा पळाला आणि त्याच्यापाशी उजवीचा, मग ते पैऱ्याचं हे मग जुळत नाही, मग ते त्यांच्या डोक्यात तीच राहतं, जे खरं घडलंय ती सांगायचं. तो जो मेन प्रॉब्लेम आहे त्याच्यावर आपण फोकस करून तो प्रॉब्लेम काढून मोर्चा मैदानात आपण फायनल राहू शकतो. मित्रांनो, ही चर्चा खूप अशी रात्रभर चालेल, कारण हे दोघं हिंदकेसरी ड्रायव्हर आहेत आणि त्याच्याबरोबर एक उत्कृष्ट व्यक्ती आहेत, त्यांचं प्रामाणिकपणा असणंच हे बैलगाड्यात त्यांना यश देतं, म्हणूनच ह्यांच्या हातून बकासूर, ह्यांच्या हातून बरेचशी बैलं तयार होतात. तर मित्रांनो, ह्या दोघांची भूमिका जाणून घेण्यात आपण प्रयत्न केला, खरंच एवढं ह्यांचं ऐकून असं म्हणावं लागेल, ड्रायव्हर होणं सोपं नाही.
Mm-hmm.